रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत मौजे शिरगाव येथे रोडच्या बाजूला अंमली पदार्थ आणि औषधांची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी येत असलेल्या दोघांना सापळा रचून शिताफीनं अटक केली आहे। त्यांच्या ताब्यात असलेले मेफेंटर माइंड सल्फेट इंजेक्शन आयपी औषधे गांजा सुरा अशा साहित्यासहित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपींवर शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 276, 338 आणि NDPS ऍक्ट कलम 8(20)(ii)(b) सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 नुसार गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये सुमित पिल्ले, चैतन्य, उमेश कुन्हाडे यांच्या ताब्यातील 1375 रुपये किमतीचा 55 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आणि 45,675 रुपये किमतीचा मेफेंटर माइंड सल्फेट आयपी इंजेक्शनचे 145 बॅगबंद बाटल्या आणि रोख रक्कम 4,000 रुपये तसेच 2 दुचाकी वाहने आणि लोखंडी सुरा असा एकूण 121,350 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 276, 338 आणि NDPS ऍक्ट कलम 8(20)(IIB) सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक केली आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ हे करीत असून सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही।